जलगाव तालुक्यातील केसापुरी कॅम्प या गावामध्ये रमेश पवार याला 2008 ते 2009 मध्ये घरकुल मंजूर झाले होते, परंतु 2013 पर्यंत गावातील ग्रामसेवक सरपंच यांनी रमेश पवार याला घरकुलापासून ठेवलेला आहे वंचित। घरकुल कोणाच्या नावाने मंजूर झालेले? वडलाच्या नावाने। नाव सांगा। नारायण लक्ष्मण पवार। चौकशी केली ना तिथं, माहितीचा अधिकार टाकून पंचायत समितीतून फाईल वगैरे मागून घेतल्या, तर त्या याच्यात उजेडात आलं की त्यांनी पवार नारायण लक्ष्मणच्या ऐवजी पवार नारायण रामभाऊ अशा व्यक्तीला दिलं। बरं, घरकुल देण्यासाठी DRD मध्ये नाव लागतं, DRDचा नंबर लागतो, तो नंबर तुमच्याकडे होता का तो समोरची व्यक्ती? माझ्याकडे होता, आहे ना त्याचे सत्यप्रति माझ्याकडे, हा DRDचा हे माझ्या प्रमाणपत्राचा नंबर। पवार नारायण लक्ष्मी 2008 मध्ये मंजूर झालेली। किती दिवस झालं तुम्ही तुम्हाला घरकुल मिळावं याच्यासाठी संघर्ष करताय? 2 ते 3 महिने झाले, 3 महिन्यापासून कामधंदा सुद्धा करणं होत नाही, रोज चक्र मारतो, पंचायत समितीला गेलो तिथं कोणी विचारित नाही आम्हाला, दिलेले निवेदन सुद्धा आमचे वापस येते, तहसीलमध्ये गेलो तहसीलदाराने तसेच गेले, 3 महिने बघू म्हणजे 3 महिने होऊन गेले चक्र मारतो तरी त्यांना काहीच हे करेना। आज माझ्या नवऱ्याला बाहेर कुठं गेले तर आम्हाला धाकत असतो की काही होत आहे का, काय काय करतेत का, म्हणून आम्ही सारखं लक्ष आमचं तिकडंच असतंय, 6 वाजले तर लगेच त्यांना बोलून घेत, त्यांना यावंच लागतंय काम सोडून, तर आम्हाला भीती वाटते ना की त्यांना हाणतेत का मारतेत का, आणि माझ्या घरी पण 2 म्हणजे जान जवान मुले आहेत, काय करतात का, आम्ही शाळा वगैरे सुद्धा बंद केली त्यांची, शाळेत जर गेल्या तर तिकडं काही त्यांना छेडछाड वगैरे करते म्हणून शाळेत सुद्धा जाऊ देत नाही, शाळा देखील बंद केलेली आपण, कधी कधी तर वाटतं हे म्हणजे बंद करावं सगळं आहे तसंच चालू देवात, पण परत नंतर विचार येतो आपल्या हक्काचं आहे ते कसं सोडायचं। काय धमक्या देते तुम्हाला? मी मला म्हणले की तुम्ही वारंवार तोंडी सूचना देऊन तुम्ही घरकुलाची फाईल न करता ग्रामपंचायत केसरपुरीचे ग्रामसेवकाकडे नगदी पैशाची मागणी करतात अशी मला त्यांनी ही नोटीस पाठवली, ही मी अर्ज दिल्याच्या नंतर सकाळी 11 वाजता मी पंचायत समितीला आणि तहसीलला अर्ज दिला आणि दुपारी 1 वाजता मला 1 किलोमीटरसाठी पोस्टाने ही नोटीस पाठवली। मी हा व्हिडिओ याच्यासाठी बनवला आहे की रमेश पवार ज्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये राहतो त्याच ग्रामपंचायत हद्दीतील 7 लोकांच्या घरकुलाचा अशाच पद्धतीचा प्रश्न आहे, तेव्हा कित्येक लोकांवर कित्येक कुटुंबांवर या श्री लेंडाळ यांनी अशा पद्धतीचा अन्याय केलेला आहे, अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी व्हिडिओ बघणारे तुम्ही सर्व लोक मदत करू शकतात। माजलगाव तालुक्याचे व्हिडिओ आहेत श्री बाये साहेब, त्यांचा फोन नंबर आहे 94-20-74-28-42। मी राजेश बीड, महाराष्ट्रामधून इंडिया अनहर्डसाठी।